विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. मिशन आरंभ अंतर्गत मार्गदर्शनाचा आजचा 12वा दिवस. आज आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव कवडा तालुका नगर शाळेचे आदर्श शिक्षक, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, तसेच शिष्यवृत्ती परीक्षा पारंगत असे श्री प्रवीण शेरकर सर आपल्याला बुद्धिमत्ता विषयावर क्रम ओळखणे, त्यामधील उपघटक, संख्या मालिका व आकृत्या याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तरी त्यांनी ते मार्गदर्शन सुरू करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा परिषद अहमदनगर मिशन आरंभ आणि इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या माध्यमातून जे गेल्या 1 महिन्यापासून मार्गदर्शन चालू आहे, मी काल पण एक उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला, ते म्हणजे आपण आपल्या शालेय स्पर्धेमध्ये लांब उडीची स्पर्धा जी घेतो ती आपल्याला जिंकायची असेल तर जास्तीत जास्त लांब उडी मारावी लागते. त्याच दृष्टीनं आपल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत फेब्रुवारी 25 मध्ये जी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे त्या माध्यमातून आतापासूनच त्याची तयारी चालू आहे. म्हणजे आपण वर्षाच्या सुरुवातीपासून धावणार आहोत आणि आपली ही गुणांची लांब उडी वर्षाच्या शेवटी खूप उंच जाणार आहे, लांब जाणार आहे. पा राज्य गुणवत्ता यादीत आणि जिल्हा गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थी प्रविष्ट व्हावेत या दृष्टीनं खर तर सर्व वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शक शिक्षकांचा प्रयत्न चालू आहे. त्या पद्धतीनं आज 12/5/2024 वार रविवार या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचं व विद्यार्थ्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बुद्धिमत्ता या विषयाचा क्रम ओळखणे हा घटक अभ्यासायला चालू केलेला आहे. तर पहा, क्रम ओळखणे हा घटक 10% भारांचा हा घटक आहे आणि त्याच्यावरती 5 प्रश्न येतात आणि 10 गुण त्या घटकावरती असतात. क्रम ओळखणे याच्यामध्ये संख्या मालिका, आकृत्या मालिका, चिन्हांची मालिका अशा प्रकारचे उपघटक आहेत. तर आपण काल संख्या मालिका हा उपघटक चालू केला होता. मी सांगितलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, काल संख्या मालिके या घटकावरती 7 ते 8 प्रकारचे प्रश्न येतात. त्यामध्ये प्रामुख्याने 1 ते 100 पर्यंत संख्या ज्ञान हे आपलं पक्क झालं पाहिजे. म्हणजे समसंख्या असतील, विषम संख्या असतील, वर्ग संख्या असतील, घन संख्या असतील, मूळ संख्या असतील, त्रिकोणी संख्या असतील, तर या पद्धतीने जर आपलं संख्या ज्ञान पक्क झालं तर या संख्या मालिकेवरचे प्रश्न सोडवायला आपल्याला अजिबात अडचण येत नाही. आपण काल जवळजवळ बरेचसे प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत, तुम्ही फोटो सुद्धा काढून घेतले आणि वही मध्ये सुद्धा लिहिले असतील. तर पहा, संख्या मालिका असू द्या, आकृत्यांची मालिका असू द्या, चिन्हांची मालिका असू द्या, या घटकावरती प्रश्न सोडवताना निरीक्षण खूप महत्वाचं असतं. पहिल्या 2 पदांचा किंवा पहिल्या 3 पदांचा काय संबंध आहे, मूळ संख्येचा संबंध आहे का वर्ग संख्येचा संबंध आहे का घन संख्येचा संबंध आहे, वर्ग संख्या अधिक 1 आहे का घन संख्या अधिक 1 आहे, 2 संख्यांची बेरीज आणि तीच संख्या मिळून पुढची संख्या येते का, कोणत्या तरी पहाड्यामधील 30 संख्या आहे का, याप्रमाणे ही संख्या मालिका दिलेली असते. आणि दुसरं एक महत्वाचं, का मी जसं काल सांगितलं तुम्हाला की प्रश्नचिन्ह शेवटीच येईल असं नाही, त्या संख्या मालिकेमध्ये मध्ये सुद्धा आपल्याला ती कोणती संख्या आहे ही शोधायला सांगितलेली जाते. तर पहा, या ठिकाणी आपण आज देखील वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या मालिका आणि महत्वाच्या 2017 पासून बोर्डाच्या परीक्षेला जे प्रश्न विचारलेले आहेत त्या देखील स्पष्टीकरणासह या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या, मी सांगितलं काल उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा पूर्ण फायदा आपण आपल्या या स्कॉलरशिपसाठी करून घ्यायचा आहे. तर
तर मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, जोडमूळ संख्या, वर्ग संख्या आणि घन संख्या आणि 1 ते 30 पर्यंत पहाडे आपले पाठ पाहिजे, तर आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता बराचसा सोपा घटक जाणार आहे आणि जास्त गुण मिळवून देणार आहे. तर पहा, मूळ संख्या आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजेत. तुम्हाला मूळ संख्या शिकवलेल्याच आहेत आधीच्या मार्गदर्शकांनी, परंतु त्या मूळ संख्येवरती मी एक तुम्हाला मोबाईल नंबर देणार आहे मूळ संख्यांवरती, कारण मूळ संख्येवरती सुद्धा 100% प्रश्न परीक्षेला येतात. संख्या मालिका हा घटक चालू होण्याच्या आधी मूळ संख्या आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत, 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत, 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत, 31 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्या, 41 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या. आता 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 2, 3, 5 आणि 7. 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या 11, 13, 17 आणि 19. 21 ते 30 मूळ संख्या 23, 29. 31 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 31, 37. आणि 41 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 41, 43, 47. त्याच्यानंतर पहा, मी एक फक्त उदाहरण म्हणून सांगतोय तुम्हाला, या ठिकाणी पुढच्या पण देतो मी. 51 ते 60, 61 ते 70. 51 ते 60 च्या मूळ संख्या आहेत 53, 59 आणि 61 ते 70 61, 67. त्यानंतर पहा, 71 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत, मी या ठिकाणी खाली लिहितोय त्या, 71 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 71, 73, 79, 81. 81 ते 90 पर्यंतच्या मूळ संख्या 83, 89 आणि 91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 97. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, संख्या मालिका घटक असू द्या, क्रमाने येणाऱ्या संख्या असू द्या, गटात न बसणाऱ्या संख्या असू द्या, चुकीचे पद ओळखा या संख्या हे प्रश्न असू द्या, आणि गणिताच्या बाबतीत सुद्धा या मूळ संख्येवरती आपल्याला भरपूर प्रश्न येतात. आता मूळ संख्येवरती कोणतेही प्रश्न आले तरी ते कसे सोडवायचे यासाठी मी तुमच्या समोर फळ्यावरती या संख्या लिहिलेल्या आहेत. या आहेत 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. आपल्याला सर्वांना माहिती आहे 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत आणि त्यामध्ये 2 ही एकमेव सर्वात लहान सम मूळ संख्या आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण मूळ संख्या म्हणजे काय आणि ते शिकलेलेच आहात तुम्ही, परंतु तरी पण मला एक या ठिकाणी तुम्हाला क्लुप्ती द्यायची आहे, आयडिया द्यायची आहे, आपलं पाठ होणं जास्तीत जास्त सोपं होईल आणि आपल्याला लवकर त्या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल. 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत, 11 ते 20 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत, 21 ते 30 यामध्ये 2 मूळ संख्या आहेत, 31 ते 40 2 मूळ संख्या आहेत, 41 ते 50 3 मूळ संख्या आहेत, 51 ते 60 2 मूळ संख्या आहेत, 61 ते 70 2 मूळ संख्या आहेत, 71 ते 80 याच्यामध्ये 3 मूळ संख्या आहेत, 81 ते 90 याच्यामध्ये 2 मूळ संख्या आहेत,
आणि 91 ते 100 याच्यामध्ये देखील एक मूळ संख्या आहे. मग एक मोबाईल नंबर मी तुम्हाला देणार आहे, तो मोबाईल नंबर तुम्ही जर पाठ केला तर त्याच्यावरती अनेक प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. फक्त 1 ते 100 पर्यंत एकमेव 2 हीच एक सम मूळ संख्या आहे, बाकी सगळ्या तुम्हाला या ठिकाणी विषम संख्या दिसतील. तर पहा, मोबाईल नंबर असा आहे, 1 ते 100 पर्यंत 4 संख्या आहेत, म्हणून मी या ठिकाणी समोरच तुम्हाला बरोबर करून असा मोबाईल नंबर देतो. याच्यात 4 संख्या आहेत, 4 इथे देखील 4 आहेत, 21 ते या ठिकाणी देखील 2 आहेत, या ठिकाणी 2 आहेत, या ठिकाणी 3 आहेत, या ठिकाणी 2 संख्या आहेत, इथे सुद्धा 2 मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 71 ते 80 यामध्ये 3 मूळ संख्या आहेत, इथे 2 मूळ संख्या आहेत आणि इथे 1 मूळ संख्या आहे. तर आपण फक्त मोबाईल नंबर पाठ करायचा आहे, 4 4 2 2 3 2 2 3 2 1 हा 10 अंकी मोबाईल नंबर जर आपण पाठ केला तर आपल्या मूळ संख्या असतील, संख्या मालिका असतील, या अनेक घटकावरचे प्रश्न सोडण्यास आपल्याला मदत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 4 4 2 2 3 2 2 3 2 1 या पद्धतीनं हा मोबाईल नंबर तुमचा तयार होईल. एक मोबाईल नंबर तुम्ही असा बाजूला लिहून घ्यायचा नंतर, म्हणजे परीक्षेचा प्रश्न याच्यावरती कोणत्या प्रकारे विचारले जातात, 1 ते 30 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे. मग आता 1 ते 30 पर्यंत किती मूळ संख्या आहे, मग आपण सगळ्या मूळ संख्या मोजत बसायच्यात का, आपला वेळ व्हायला जाऊ नये म्हणून 1 ते 30 पर्यंत किती मूळ संख्या आहे, 4 4 2 हा मोबाईल नंबरचे पहिले 3 अंक घ्यायचे आपल्याला, 4 4 8 2 10 मूळ संख्या आहे. 1 ते 30 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, 10 मूळ संख्या आहे. मग असं 1 ते 50 विचारू द्या, नाहीतर 1 ते 70 विचारू द्या, आपल्याला चटकन त्याचं उत्तर काढता येणार आहे. तर या पद्धतीनं ह्या मूळ संख्या सर्वप्रथम तुम्ही लिहून घ्या किंवा आता फोटो काढून घ्या त्याचा तुम्ही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या आहेत. पहा, मी पुन्हा एकदा तो मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहून घ्यायचा तो मोबाईल नंबर, 4 4 2 2 3 2 2 3 2 1 4 4 2 2 3 2 2 3 2 1 या पद्धतीनं हा मोबाईल नंबर तुम्ही लक्षात ठेवायचा आणि तुम्हाला सुद्धा लगेच लक्षात येणार आहे. मग 4 4 2 2 2 चौथ्या क्रमांकाचा जो 2 आहे तो म्हणजे 31 ते 40 आहे आणि त्याच्यात 2 मूळ संख्या आहेत. या पद्धतीची ही एक आयडिया आहे, ती तुम्ही नंतर पाठ करायची, म्हणजे आपल्याला मूळ संख्या एकदम परफेक्ट होती. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढलाच असेल, त्याच्यामुळे मी हे आता आतून टाकतोय. त्याच्यानंतर वर्गसंख्या घनसंख्या मी या ठिकाणी तुम्हाला लिहून देणार नाही, परंतु त्या पाठ करा तुम्ही. आता काल जे मी सांगितलं तुम्हाला कोणत्या कोणत्या घटकावरती प्रश्न येऊ शकतात, त्यातील प्रत्येक घटकावरती आपण आज उजळणी म्हणून 1 1 2 2 प्रश्न घेणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी काही प्रश्न या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी 9 16 25 36 आणि 49 त्याचे पर्याय या ठिकाणी आहेत. चार नंबरची संख्या आहे 54. तर पहा या ठिकाणी 9 16 25 36 49 आता याच्यामध्ये ज्यांच्या वर्ग संख्या पाठ आहेत त्यांना चटकन याचं उत्तर आपल्याला शोधता येणार आहे. परंतु मी जसं सांगितलं तसं संख्या मालिका या घटक शिकताना यामध्ये पहिल्या 2 किंवा 3 पदांचा संबंध नेमकी काय आहे या पद्धतीनेच आपण पुढच्या पदाचा संबंध शोधायचा आहे. तर पहा या ठिकाणी 3 चा वर्ग 9 आहे. मग आता 3 चा वर्ग 9 आहे, 3 नंतर नैसर्गिक संख्या आहे, क्रमाने येणारी 4,
चारचा वर्ग 16 आहे, पाचचा वर्ग 25 आहे, सहाचा वर्ग 36 आहे, सातचा वर्ग या ठिकाणी 49 आहे, आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी 3 4 5 6 7 या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांचे वर्ग या ठिकाणी दिलेले आहेत संख्या मालिकेमध्ये. मग प्रश्नचिन्हाच्या जागी 8चा वर्ग आहे का, त्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे का? तर 8चा वर्ग आपल्याला माहिती पाहिजे 64 आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे. तर पहा, आपण पहिल्या दोन पदापर्यंत न जाता किमान 3 ते 4 पदांचा विचार केला पाहिजे प्रश्न सोडवताना. मी जसं काल सांगितलं तसं, कोणताही प्रश्न शेवटपर्यंत आपण वाचला पाहिजे बारकाईनं. त्या प्रश्नात आपल्याला नेमकी काय सांगितलंय ते समजून घेतलं पाहिजे आणि मग तो प्रश्न सोडवला पाहिजे. पहा, 2 नंबरचा प्रश्न मी या ठिकाणी अजून एक घेतोय. कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात? 20, 30, 42, 56 आणि प्रश्नचिन्ह. याच्यामध्ये एक पर्याय देतो मी तुम्हाला, 63, 68, 63, 68, 65 आणि चौथा पर्याय मी या ठिकाणी देतो तुम्हाला, 72. तर पहा, पहिला प्रश्न या ठिकाणी वर्ग संख्येवरती आपण सोडवलेला आहे. आता दुसरा प्रश्न 20, 30, 42, 56 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता प्रश्न, कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे. आपल्या समोर पर्याय आहेत 63, 68, 65 आणि 72. मग या प्रश्नामध्ये काय आहे बरं? वर्ग संख्या आहेत का या कोणत्या? घन संख्या आहेत का? दोन संख्यांची बेरीज करून पुढची संख्या आलेली आहे का? तर मूळ संख्या आहेत का हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आपला प्रत्येक निष्कर्ष या ठिकाणी आपण वापरून पाहायचा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संबंध काय आहे? तर 4चा वर्ग 16 आहे, 16 आणि 4 20 होतात. त्याच्यानंतर 5चा वर्ग या ठिकाणी 25 आहे, 25 अधिक 5 केले तर 30 असतात. मग याचप्रमाणे 6चा वर्ग आणि 6 जर मिळवले तर पुढची संख्या आपल्याला येते का हे पाहिलं पाहिजे आपण. तर पहा या ठिकाणी 4चा वर्ग 16 आहे, 4चा वर्ग किती आहे, 16 अधिक 4 ही संख्या जर मिळवली, वर्ग अधिक तिचा वर्ग ती संख्या मिळवली तर या ठिकाणी 20 आलेलं आहे आपलं. त्याचप्रमाणे 5चा वर्ग 25 आहे, 25 अधिक 30 संख्या जर मिळवली आपण तर या ठिकाणी 30 येतात. 6चा वर्ग या ठिकाणी 36 आहे, अधिक 6 मिळवले तर या ठिकाणी आपले 42 येतील. 7चा वर्ग किती आहे आपला, 49. 7चा वर्ग आहे 49, अधिक 7 मिळवले तर या ठिकाणी किती येतील, 56 येतील. मग त्याप्रमाणेच पुढचा संबंध जुळणार आहे, कारण पहिल्या 4 पदांचा संबंध सारखाच आहे. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी आता क्रमाने येणारी संख्या आहे 4, 5, 6, 7 आणि 8. 8चा वर्ग या ठिकाणी 8चा वर्ग 64 अधिक 8 जर केले आपण तर कोणती संख्या येणार आहे आपली. 8चा वर्ग 64 अधिक 8 केले तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे 72, पर्याय क्रमांक 4. पहा, म्हणजे आतापर्यंत आपण फक्त वर्ग संख्या असू शकतात, घनसंख्या असू शकतात हे पाहिलं, परंतु हा प्रश्न थोडा वेगळा आहे. 20 कसे आले आणि कधी पण 1, 2 ह्या सुरुवातीच्या नैसर्गिक संख्या वापरायच्या नाही, 3, 4 पुढे कोणत्या तरी संख्यांचा संबंध आपण पाहायचा, मग आपल्याला लवकर लक्षात येतं की ही संख्या मालिका कोणत्या प्रकारची आहे. तर पहा, लक्षात आलं असेल तुमच्या आता, दिलेल्या संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या म्हणजे ते संख्या मालिका तयार झालेली आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला वहीमध्ये ते लिहिता येईल.
याचं म्हणजे सूत्र पण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, एन वर्ग अधिक एन या पद्धतीनं हे गणित आहे, या पद्धतीनं ही संख्या मालिका आहे. नैसर्गिक संख्येचा वर्ग अधिक तीच नैसर्गिक संख्या या पद्धतीचा फॉर्म्युला या ठिकाणी लागू होतो आणि या पद्धतीची ही संख्या मालिका आहे. त्याच्यानंतर पहा, मी या ठिकाणी दुसरी एक संख्या मालिका आपल्याला देतोय. याचे पर्याय या ठिकाणी मी देतोय तुम्हाला. चौथा पर्याय आहे 257. तुमच्या समोर एक मी संख्या मालिका दिलेली आहे 9, 28, 65, 126 आणि त्याचे पर्याय आहेत 344, 256, 217 आणि 257. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण वर्गसंख्येवरची संख्या मालिका पाहिली. आता ही कोणत्या स्वरूपाची संख्या मालिका आहे, कोणत्या संख्येचे वर्ग आहे, यामध्ये फक्त 9 हा एक वर्ग संख्या आहे, बाकीचे या ठिकाणी वर्ग संख्या नाहीत. त्याच्यामुळे हा पण संबंध या ठिकाणी जुळत नाही, मूळ संख्या नाही. त्याच्यानंतर समविषम संख्या पण नाही. मग या ठिकाणी आपला निष्कर्षातला जो पर्याय आहे तो वापरून पाहायचा. मग आपण घनसंख्येकडे यायचं. मग घनसंख्या आहेत का ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, म्हणून मी म्हटलं का वर्गसंख्या आणि घनसंख्या आपल्या पाठ झाल्या पाहिजेत. तर या ठिकाणी पहा, 2, 3, 4, 5, 6 या क्रमिक नैसर्गिक संख्यांचा उपयोग या ठिकाणी करून पाहायचा आहे आपल्याला. तर 2 चा घन जर पाहिला आपण तर 2 चा घन आहे 8. 8 आहे, मग 8 मध्ये 1 मिळवला तर 9 येईल का? येईल. त्याचप्रमाणे आता 2 चा घन जर 8 आहे आणि 8 मध्ये 1 मिळवला तर 9 आलेले आहे या संख्या मालिकेमध्ये. मग पुढचा 3 चा घन वापरून पाहायचा या ठिकाणी. तर 3 चा घन जर वापरला आपण तर 3 चा घन आहे 27. 27 अधिक 1 केला तर 8, 28 येतात का? तर पहिल्या 2 संख्या मालिकेमध्ये त्या संख्यांचं कुठेतरी संबंध आपल्या लक्षात येतोय आणि आपल्याला उत्तर शोधणं अजून सोपं होतंय. त्याच्यानंतर पुढच 2, 3 संख्या मांडून घ्या पहिल्यांदा तुम्ही. 2, 3, 4, 5 आणि प्रश्न चिन्हाच्या जागी 6 वापरा आणि 4 चा घन, 3, 5 चा घन, 6 चा घन. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 4 चा घन 64 आहे. 4 चा घन 64 आहे, अधिक 1 केले तर 65 येतात. 5 चा घन 125 आहे. 5 चा घन 125 अधिक 1 केले तर या ठिकाणी 126 येतात. आणि 6 चा घन 216. 6 चा घन किती आहे? 216 अधिक 1 केले तर प्रश्न चिन्हाच्या जागी 217 हे यायला पाहिजे. आपल्या पर्यायमध्ये 217 आहे का? तर पर्याय क्रमांक 3 217 म्हणजे फक्त याच्यावरती असे साधे प्रश्न विचारले जात नाहीत, वर्गसंख्या आणि घनसंख्या. तर मी जसं सांगितलं, वर्गसंख्या अधिक तीच संख्या विचारली जाऊ शकते. वर्ग
एक या संख्येचा घन वजा एक म्हणजे एक वजा एक जर केले आपण तर आपल्याला या ठिकाणी येणार आहे शून्य. त्याच्यानंतर दोनचा घन पा या ठिकाणी तीनचा घन दोनचा घन दोनचा घन या ठिकाणी आठ आहे. दोनचा घन या ठिकाणी आठ आहे. आठ मग आठ वजा दोन केले तर या ठिकाणी सहा येतील. त्याप्रमाणे तीनचा घन या ठिकाणी किती आहे सत्तावीस. तीन या संख्येचा घन आहे सत्तावीस वजा तीन केले तर या ठिकाणी येतील आपले चोवीस. म्हणजे आपला पहिल्या तीन संख्या मालिकेमधला तीन संख्यांचा संबंध काय दर्शवतोय आपल्याला नैसर्गिक संख्येचा क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येचा घन वजा तीच नैसर्गिक संख्या जर केली आपण तर आपले या ठिकाणी संख्या मालिका जुळत आहे. त्याचप्रमाणे पुढे चारचा घन येणार आहे आणि वजा चार येणार आहे. त्याच्यानंतर पाचचा घन वजा पाच. समजा चारचा घन किती आहे चौसष्ट. चारचा घन आहे चौसष्ट वजा चार केले तर या ठिकाणी येणार आहेत साठ. त्याचप्रमाणे ह्या एकशे वीस चा संबंध देखील तसाच आहे. पाचचा घन म्हणजे एकशे पंचवीस. एकशे पंचवीस वजा पाच. एकशे पंचवीस वजा पाच केले तर या ठिकाणी एकशे वीस येणार आहेत. आणि त्याचप्रमाणे सहाचा घन दोनशे सोळा. आपण वरती पाहिलं होतं सहाचा घन किती आहे दोनशे सोळा. मग सहाचा घन दोनशे सोळा वजा सहा केले तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे दोनशे दहा. मग या ठिकाणी दोनशे दहा पर्याय क्रमांक दोन आहे. तर पा या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन म्हणजे परीक्षेला याप्रमाणे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर तुम्हाला हे मध्ये सोडवता येईल. यानंतर आपण यानंतर अजून कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांक या घटकावरती आपण एक दोन प्रश्न पाहणार आहोत. अपूर्णांक या घटकावरती देखील कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात तर पहा मी या ठिकाणी एक अपूर्णांकाचं उदाहरण तुम्हाला देत आहे. तीन छेद आठ तीन छेद आठ पाच छेद तेवीस सात अंश छेद सेहेचाळीस अकरा अंश छेद एकशे सतरा आणि पुढील ठिकाणी या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. तर याच्यावरती काही पर्याय मी तुम्हाला देतो म्हणजे आपल्याला समजून घ्या सोपं जाईल. तेरा अंश छेद एकशे पासष्ट या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय आहे. पंधरा अंश छेद दोनशे वीस या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय आहे. तेरा अंश छेद एकशे चौसष्ट आणि चार नंबरचा पर्याय आहे. पंधरा अंश छेद दोनशे एकवीस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचा जर आपण थोडा बारीक विचार केला तर वरती तुम्हाला अंश आणि छेद या स्वरूपात काही अपूर्णांक दिलेले आहेत. तीन अंश छेद आठ पाच अंश छेद तेवीस सात अंश छेद सेहेचाळीस आणि अकरा अंश छेद एकशे सतरा. याच्यावरती वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. परंतु आपला निष्कर्ष आपल्याला काय सांगतोय ह्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत किंवा कोणत्या प्रकारचे अपूर्णांक आहेत. आपण वेगवेगळे अपूर्णांक या ठिकाणी तुम्ही शिकलेले असाल तर त्या ठिकाणी आपल्याला अजून सोपं जाणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो वरती ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत
मूळ संख्या दिसतात वरती 3, 5, 7, 11 या क्रमाने येणारे मूळ संख्या आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात. तर पुढची नक्कीच क्रमाने येणारी मूळ संख्या असणार आहे आपली 13. तर पहा 13 नंतर पुढची क्रमाने येणारी मूळ संख्या 13 आहे. तर याच्यामध्ये 3 चा वर्ग 3 3 9 9 वजा 1 केले तर या ठिकाणी 8 हे उत्तर येणार आहे आपलं. मग पुढचा 5 चा वर्ग किंवा 5 5 25 25 वजा 2 25 वजा 2 केले तर या ठिकाणी पुढची संख्या येते. म्हणजे कुठेतरी आपला संबंध या संख्या मालिकेमध्ये जुळत आहे. तर पहा या ठिकाणी 3 चा वर्ग 3 3 9 वजा 1 खाली 8 आलेले आहेत. 5 चा वर्ग 25 5 या संख्येचा वर्ग केला 25 वजा 2 केले तर या ठिकाणी 23 आलेले आहेत. मग पुढची संख्येचा संबंध आहे का तसा त्या पद्धतीने आपल्याला ते पाहावं लागणार आहे. 7 आता इथे 6 नाही येणार कारण या ठिकाणी अंश जी संख्या आहे त्या अंश संख्येचा वर्ग वजा 1 किंवा अंश संख्येचा वर्ग वजा 2. आता या ठिकाणी काय संबंध आहे मग 7 ही संख्या आहे. 7 चा वर्ग या ठिकाणी आपल्याला आहे 7 चा वर्ग 49 आणि 49 वजा 3 केले तर या ठिकाणी 46 येतो. 49 वजा 3 केले 7 चा वर्ग 49 आहे. 49 वजा 3 केले तर या ठिकाणी येतील 46. त्याच्यानंतर पुढे 11 चा संबंध कसा आहे तुमचा 11 चा वर्ग आहे 121 121 वजा या ठिकाणी आपल्याला 4 करावे लागतील म्हणजे आपलं उत्तर येईल 117. आणि पुढे जे प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या आपल्याला लिहायची आहे ती नक्कीच कोणती येणार आहे 13 येणार आहे. अंश ठिकाणी 13 येणार आहे. का 13 येणार आहे कारण 2 3 5 7 11 या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत म्हणून 11 नंतर 17 येणार नाही. 17च्या आधी एक मूळ संख्या आहे 13 म्हणून या ठिकाणी पुढच्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आणि अंशाच्या ठिकाणी नक्कीच किती येणार आहेत 13 येणार आहेत. आणि मग जसं विद्यार्थी मित्रांनो पहा 3 5 या संख्यांमध्ये आपण वर्ग केले आणि वजा नैसर्गिक संख्या क्रमाने वजा केल्या त्याच पद्धतीनं या ठिकाणी 13चा वर्ग आहे 169 वजा 5 मग 169 वजा 5 केले तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 164 164 पा. मग आपल्याकडे पर्याय आहे का 13 ÷ 164 तर पर्याय क्रमांक 3 आहे. पा तुम्हाला एक प्रश्न सोडवण्यासाठी भरपूर पद्धतीनं कच्च काम करावं लागणार आहे कारण कोणताही स्कॉलरशिपचा प्रश्न सोडवणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे निष्कर्ष वापरावे लागतात, वेगवेगळे आयडियाज वापरावे लागतात. तर पहा हे एक गणित सोडवण्यासाठी आपण सगळ्या पद्धतीचे निष्कर्ष पहिल्यांदा वापरून पाहिजे. प्रत्येक निष्कर्षामध्ये ते गणित ती संख्या मांडायची आहे. आता अपूर्णांकाचं थोडं कठीण जातं विद्यार्थ्यांना परंतु सगळ्यात सोपा भाग अपूर्णांकाचा आहे. तुम्हाला अपूर्णांक हा घटक व्यवस्थित कळल्यानंतर संख्या मालिका हा घटक सोडवणं अतिशय सोपं होणार आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा अंशांचा काय संबंध आहे का तो आपण पाहायचा, नंतर छेदांचा काही संबंध आहे का तो आपण पाहायचा. आता या दिलेल्या उदाहरणामध्ये अंशावरती छेद अवलंबून आहे म्हणजे अंशांचा जसा संबंध आहे त्या निष्कर्षाप्रमाणे खाली तुमचे छेद आलेले आहेत. या पद्धतीचा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर आपण या पद्धतीचा प्रश्न तुम्ही तोपर्यंत लिहून घ्या. मी दुसरा प्रश्न या ठिकाणी येत आहे पा. याचा स्क्रीनशॉट काढा तुम्ही. आपण काही महत्वाचे आता बोर्डाच्या परीक्षेला विचारलेले प्रश्न या ठिकाणी पाहणार आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, नंतर वहीमध्ये तुम्हाला ते लिहिता येईल. दर्पण 2000
17 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 2017 मध्ये म्हणजे पाचवीला स्कॉलरशिप जेव्हापासून चालू झाली 2017 पासून, ही पहिली परीक्षा 2017 ला झालेली आहे. आपल्या सर्वांना माहिती होतं पूर्वी चौथी आणि सातवीला स्कॉलरशिपची परीक्षा होती आणि आता पाचवी आणि आठवीला स्कॉलरशिपची परीक्षा आहे. त्यामध्ये 2017 ला या संख्या मालिका या घटकावरती काही प्रश्न विचारला होता. तर पहा, प्रश्न अतिशय सोपा आहे, तुमच्या लक्षात येतो. 14, 29, 40, 44, 52 आणि 59 आणि प्रश्नचिन्ह आहे. पहा, एवढ्या मोठ्या संख्या मालिका तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिल्या होत्या आणि खाली पर्याय देखील दिले होते. ते पर्याय देखील मी देतो. पंच्याहत्तर, 67 त्या ठिकाणी, 70 आणि चौथा पर्याय आहे 73. तर पहा, या ठिकाणी काय लक्षात येतंय आपल्या, हा प्रश्न सोडवताना 2017 मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता संख्या मालिकेवरती. वर्षभर तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला असतो, तुमचे वर्ग शिक्षक असतील, मार्गदर्शक शिक्षक असतील, किंवा ऑनलाईन पद्धतीने आम्ही जे मार्गदर्शन तुम्हाला करतो, तुम्हाला परत परत आम्ही सांगितलेलं असतं का विद्यार्थी मित्रांनो, 7-8 प्रकारचे प्रश्न या घटकावरती येतात, तुम्ही त्या पद्धतीने पाठांतर करा, तयारी करा. मग आपले सगळे निष्कर्ष त्या ठिकाणी त्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये वापरले पाहिजेत. आपण दिलेल्या संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा संख्या कोणती आहे ही शोधण्यासाठी आपल्याला आपले सगळे निष्कर्ष या ठिकाणी वापरायचे आहेत. समसंख्या मूळ संख्या आहेत, समसंख्या विषम संख्या आहेत का, तर त्या सुद्धा या ठिकाणी नाहीत. मूळ संख्या आहेत का, त्या देखील नाहीत. वर्गसंख्या घनसंख्या आहेत का, त्या देखील नाहीत. तर मग या ठिकाणी कोणता निष्कर्ष आपल्याला वापरावा लागणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुढची संख्या आलेली आहे 19, 19च्या पुढची 29 आहे आणि 29च्या पुढची 40 आहे. मग इथं काय लक्षात येतंय बरं आपल्या, हे आहेत 14. दोन अंकी संख्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. याच्यामध्ये जर 1 आणि 4 यांची बेरीज केली तर 5 येते. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, 14 अधिक 5 केले तर पुढे 19 येतात का, तर येतात. मग ह्याच पद्धतीनं पुढची संख्या जुळती का याची खात्री करायची. तर पहा, 1 आणि 9 यांची बेरीज जर केली आपण तर 10 येते. आणि मग 19 अधिक 10 केले तर आपले पुढे 29 येतात का. मग याच पद्धतीची पुढची 40 ही संख्या जुळती का, तर 2 आणि 9 यांची बेरीज जर केली आपण तर 11 बेरीज येते. मग 29 अधिक 11 केले तर पुढचे 40 ही संख्या येते का, तर या पद्धतीनं ही संख्या मालिका आपली पूर्ण होणार आहे. ही पूर्ण संख्या मालिका या ठिकाणी मी तुम्हाला आता सांगत नाही, तुम्ही पुढचं उत्तर तुम्हाला आता शोधता येणार आहे. 5 आणि 9 या ठिकाणी जर आपण केले तर त्याचं उत्तर येणार आहे 14. आणि 14 आणि 59 जर केले आपण, पहा मी शेवटचं लिहितो फक्त, 5 आणि 9 केले तर 14, याच्यामध्ये अधिक 14 करा तुम्ही, आणि 59 आणि 14 केले तर आपला पर्याय क्रमांक येणार आहे 73. या पद्धतीचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आला होता, तुम्हाला त्या पद्धतीनं तो प्रश्न सोडवता येणार आहे. मी जसं सांगितलं का, 2 संख्यांची बेरीज अधिक 30 संख्या, 2 संख्यांची बेरीज वजा 30 संख्या, या पद्धतीचे काही प्रश्न परीक्षेला येतात का, तर आपण या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी माई किंवा ते तुमचा जे कॅमेरा आहे, तुमची जी स्क्रीन आहे ती तुम्ही आडवी करून पहा. या ठिकाणी पहा, पाऊस असल्यामुळं लाईटचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळे थोडंफार तुम्हाला दिसायला अडचण येत असत, परंतु तुम्ही फोटो जसा मोठा करून पाहता, झूम करून पाहता, तसं हा स्क्रीन सुद्धा तुम्ही मोठी करून पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. पहा, प्रश्न क्रमांक 2,
या ठिकाणी 2018 परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. 2018 बोर्डाच्या 2018 परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. 114 85 62 43 प्रश्नचिन्ह आहे आणि या ठिकाणी 13 आहेत. तर याचे पर्याय या ठिकाणी मी तुम्हाला देतोय 26, त्याच्यानंतर 18, 26, 18, 24 आणि चौथा पर्याय आहे 21. तर पहा याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2018 ला आलेला आहे 114 85 62 43 प्रश्नचिन्ह आणि त्याच्यानंतर देखील 13. जरी मध्ये प्रश्नचिन्ह असेल तरी या दोन संख्यांचा संबंध जसा आहे तसाच इथे येणाऱ्या संख्येचा आणि त्याच्या आधी असणाऱ्या संख्येचा संबंध आहे आणि तसाच संबंध त्या संख्येचा आणि त्याच्या पुढच्या संख्येचा देखील असणार आहे. तर यामध्ये काय निष्कर्ष आहे जरा पहा बरं तुम्ही विचार करू. दिलेली संख्या मालिका आहे याच्यात कोणत्या प्रकारची संख्या त्या ठिकाणी येऊ शकते किंवा आपला कोणता निष्कर्ष त्या ठिकाणी लागू होऊ शकतो. तर या ठिकाणी पहा तुम्ही आता संख्या मालिकेवरचे असे प्रश्न सोडवताना नेहमीच डावीकडून उजवीकडे जाऊनच त्या प्रश्न सुटतात असं पण नाही. हा पण आपल्याला निष्कर्ष या ठिकाणी वापरायला पाहिजे. तुम्ही डावी बाजू उजवी बाजू ही बुद्धिमत्तेमध्ये शिकलेले आहातच. वर्णमालेमध्ये अक्षरमालेमध्ये डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे हे संख्या ज्ञान तुम्ही शिकलेले आहात. तर यामध्ये कधी कधी आपल्याला आपली उजवी बाजू, तुम्हाला एक साधं सांगतो मी, डावी बाजू आणि उजवी बाजू, आपला हात उजवा जो आहे ती म्हणजे आपली उजवी बाजू आणि आपल्या हाताची डावी बाजू म्हणजे आपल्या पुस्तकाची किंवा आपल्या फळ्याची सुद्धा तीच डावी बाजू येणार आहे. तर आज तुमच्या समोर जे दिसतंय ती उजवी बाजू ही 13 ही संख्या उजव्या बाजूला मी लिहिलेली आहे आणि 114 ही डाव्या बाजूला लिहिलेली आहे. तर संख्या मालिकेमध्ये या उजवी बाजू आणि डावी बाजू याचा देखील उपयोग करावा लागतो आपल्याला. तर पहा कधी कधी आपण थोडं उजव्या बाजूने सुद्धा विचार करायला पाहिजे. या ठिकाणी काय संबंध दिसतोय तुम्हाला पहा बरं तुम्ही. कारण सगळ्याच दोन संख्या नाही, तिथं काही तीन संख्या दिलेल्या आहेत, काही दोन संख्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे तो पण इथं वर्षाप्रमाणे निष्कर्ष लागू होत नाही. तर पहा या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या दिलेल्या आहेत आणि मूळ संख्यांचं वजा करून क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या वजा करून या ठिकाणी पुढच्या संख्या आपल्याला हे करायच्या आहेत. तर पहा या ठिकाणी 13 ही मूळ संख्या आहे किंवा 114. तर 114 डावीकडून जर आपण उजवीकडे गेलो तर या ठिकाणी 114 आणि 85 याच्यामध्ये किती फरक आहे तो आपण पाहिला पाहिजे. तर 114 आणि 85 याच्यामध्ये आपला 29 फरक आहे. 114 आणि 85 याच्यामध्ये 29 फरक आहे. आणि मग 85 आणि 62 याच्यामध्ये कितीचा फरक आहे तर 23 फरक आहे. 114 मधून वजा 29 केले तर 85 येणार आहेत, 85 मधून वजा 23 केले तर 62 येणार आहेत आणि 62 मधून वजा 19 केले तर 43 येणार आहेत. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक निष्कर्ष लक्षात येतो आहे काय, या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या या ठिकाणी दिसतात, उतरत्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत या, म्हणजे 29 23 आणि या ठिकाणी वजाबाकी केलेल्या आहेत. दिलेली संख्या आणि क्रमाने येणारी मूळ संख्या, उतरत्या क्रमाने येणारी मूळ संख्या त्यांची वजाबाकी या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी पुढचं पद आपल्याला मिळालेलं आहे. तर जसं 62 कारण 29 आधी 23 ही मूळ संख्या आहे, 23 आधी 19 ही मूळ संख्या आहे, मग 19 आधी कोणती मूळ संख्या आहे बरं, 19 आधी 17 ही मूळ संख्या आहे. म्हणून 43 मधून जर 17 वजा केले तर या ठिकाणी
सव्वीस हा पर्याय आपल्या समोर येणार आहे. 43 मधून जर 17 वजा केले तर या ठिकाणी 26 हा पर्याय आपल्या समोर येणार आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी 26 हा पर्याय वापरून पाहायचा आहे आपण. आणि परत क्रमाने येणारी मूळ संख्या आहे उतरत्या क्रमाने, 17 नंतर येणारी संख्या आहे 13. मग या ठिकाणी 26 वजा 13 केले तर पुढची संख्या सुद्धा आपली बरोबर अचूक जुळते, ती आहे 13. आणि या प्रश्न चिन्हाच्या जागी येणार आहे 26 ही संख्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा 2018 बोर्डाच्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. तर या पद्धतीनं तुम्ही ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर तुम्ही क्लास संपल्यानंतर तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या त्याचा. या ठिकाणी 2019 ला आलेला एक प्रश्न आहे. आपण 2017 एक प्रश्न पाहिला, 2018 एक प्रश्न पाहिलाय, आता 2019 ला संख्या मालिका आपण कालपासून ज्याच्यावरती अभ्यास करतोय त्याच घटकावरती 5 प्रश्न 100% येत असतात. 10% 12% आहे आणि 10 गुण मिळवून देणारा हा महत्वाचा घटक आपल्या समोर आहे. तर पहा 2019 ला या पद्धतीने कोणता प्रश्न आलेला आहे तो प्रश्न तुमच्या समोर मी या ठिकाणी देतोय. 13, 17, 25, 32, 37 आणि प्रश्न चिन्ह. तर पहा याचे पर्याय या ठिकाणी आहेत 47, 42, 47, 45, 46 आणि 47. तर पहा 2019 ला आलेला हा प्रश्न आहे 13, 17, 25, 32 आणि 37 या संख्येमध्ये काय आहे बरं. तर पहा पुढचं पद या ठिकाणी कसं जुळलं जातंय, 3 आणि 1 4 केले तर 13 आणि 4 17 होतात, 7 आणि 1 केला 8 तर 17 आणि 8 25 होतात, त्याच्यानंतर 5 आणि 2 7 यांची बेरीज केली आणि 25 आणि 7 किती होतात 32 होतात. त्याचप्रमाणे 3 आणि 2 5 32 आणि 5 किती होतात 37 होतात. आणि त्याचप्रमाणे जर 7 आणि 3 10 यांची बेरीज केली आपण तर 10 होते, 7 आणि 3 यांची बेरीज 10 होते आणि 37 आणि 10 47 होतात. म्हणजे क्रमाने येणारी पुढची संख्या आहे आपली 47. पहा या ठिकाणी काय केलंय आपण, 2 संख्यांची बेरीज अधिक 30 संख्या या अशा पद्धतीने एकदम सोपा प्रश्न 2019 ला या परीक्षेला आला होता. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी त्या ठिकाणी 47 ही संख्या येणार आहे आणि पर्याय क्रमांक 1 हा आपला या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 2019 ला झालेला हा प्रश्न आहे पहा, म्हणजे एका घटकावरती 2 प्रश्न सुद्धा. दुसरा प्रश्न आहे 121, 169 आणि प्रश्नचिन्ह. त्या ठिकाणी काही पर्याय मी तुम्हाला देतो त्या प्रश्नाचे. 334, 334, 400 त्या ठिकाणी तिसरा पर्याय आहे 246 आणि चौथा पर्याय या ठिकाणी मी देतो तुम्हाला 361. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2019 ला बोर्डाच्या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. 121, 169, 225, 289 आणि प्रश्नचिन्ह
याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय साम्य दिसतंय, संख्याचं पद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा या ठिकाणी कोणते वर्ग संख्या आहेत का त्या आपल्याला पाहायच्या आहेत. यासाठी मी सांगितलं तुम्हाला काल का 1 ते 20 पर्यंत आपल्या वर्ग संख्या पाठ पाहिजेत. जर तुमच्या 1 ते 20 पर्यंत वर्ग संख्या पाठ असतील तर बऱ्याचशा हुशार मुलांनी उत्तर सोडवलेली आहेत. पहा आता तर 1 ते 20 पर्यंत ज्यांचे वर्ग पाठ आहेत त्यांच्यात चटकन लगेच लक्षात आलेलं आहे या सगळ्या संख्या वर्ग संख्या आहेत. फक्त या कोणत्या संख्येच्या वर्ग संख्या आहेत हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. तर पहा 121 ही 11 या संख्येची वर्ग संख्या आहे. त्याच्यानंतर 169 ही 13 ची वर्ग संख्या आहे का. तर 13 या संख्येची वर्ग संख्या 169 आहे. मग 12 ची नाहीये या ठिकाणी 11 13, जशी 12 ची नाही तशी 14 ची सुद्धा नसणार आहे. मग 15 ची वर्ग संख्या आहे का 225. या ठिकाणी 15 ची वर्ग संख्या आहे 225. आणि हा संबंध पुढच्या संख्यांना लागू होतोय आपला. तर पहा 11 चा वर्ग 121, 13 चा वर्ग 169, 15 चा वर्ग 225, या ठिकाणी 17 चा वर्ग 17 या संख्येचा वर्ग 289. आणि त्याचप्रमाणे तसा विषम संख्यांचा गट या ठिकाणी आपल्याला दिसतोय. क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक विषम संख्येचा गट या हे सूत्र या ठिकाणी आपल्याला लागू होते. म्हणून पुढची 17 नंतर येणारी जी नैसर्गिक विषम संख्या आहे ती म्हणजे 19. तर 19 चा वर्ग या ठिकाणी आहे 361. पर्याय क्रमांक 4, 19 चा वर्ग आहे 361. तर पहा या ठिकाणी या प्रकारचे प्रश्न बोर्डाला आलेले सुद्धा आपण घेतलेले आहेत. कालपासून आपण संख्या मालिका हा घटक अभ्यासत आहोत. यामध्ये कोणकोणत्या जवळजवळ 7 ते 8 प्रकारच्या घटकावर प्रश्न विचारले जातात अतिशय बारकाईनं त्या प्रश्नांवरती आपण अभ्यास केलेला आहे. आणि तुम्हाला बोर्डाला आलेले जे प्रश्न आहेत 2017 पासून ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी मी पूर्ण स्पष्टीकरणासह तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. तर पहा या ठिकाणी संख्या मालिकेबरोबरच पुढचा एक घटक आहे तो म्हणजे आकृत्यांचा. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला 1-2 मिनिटांमध्ये फक्त आकृत्यांवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ही संकल्पना एक समजून घ्यायची आहे. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर तुम्हाला तो वहीमध्ये सोडवता येईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, संख्या मालिकेप्रमाणेच यातील पुढचा घटक आहे आकृत्यांची मालिका. आता आकृत्यांच्या मालिकेमध्ये सुद्धा तुम्हाला काही 3 आकृत्या 2 आकृत्या 4 आकृत्या आधी दिलेल्या असतात त्या प्रश्नामध्ये. त्या आकृत्यांचा कसा संबंध एकावर एक आहे त्याचप्रमाणे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आपल्याला येणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला 3-4 आकृत्या दिलेल्या असतात, पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं असतं आणि खाली 4 पर्याय त्या आकृत्यांचे दिलेले असतात. तर त्यामध्ये योग्य आकृती आपल्याला शोधायची आहे. आता तंतोतंत आकृती शोधणं अशा प्रकारचे काही प्रतिमा असतात त्या वेगवेगळ्या घटकांवर असतात, परंतु संख्या मालिका ही आधीच्या घटकावर जशी शिकलो आपण तसंच आकृती मालिका देखील त्याच पद्धतीचे प्रश्न असतात. तर पहा हा अभ्यास घटकताना अभ्यासताना निष्कर्ष आणि निरीक्षण खूप महत्वाचं आहे. आकृत्यांची मालिका अभ्यासताना देखील निरीक्षण आपलं अचूक पाहिजे. तर त्यामध्ये पहिल्या 3 आकृत्यांचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी आकृती शोधायची आहे. यामध्ये साधारण कोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत आकृत्यांवर प्रश्न विचारताना. पण दिलेल्या आकृतीत भागांची, कोणांची आणि रेषांची, चिन्हांची संख्या काही वाढत जाते का. दिलेल्या आकृतीमध्ये जे काही चिन्ह असतील, संख्या असतील, हे वाढत जातात का क्रमाने, नैसर्गिक संख्येच्या क्रमाने वाढत जातात का, वर्ग संख्येच्या क्रमाने वाढत जातात का, हे आपण आकृतीत त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर पहा आकृतीतील काही भाग किंवा ती संपूर्ण आकृती 45 अंशांमध्ये फिरते का पुढची, किंवा 90 अंशांमध्ये ती आकृती पुढची फिरते का, हे सुद्धा बारीक अचूकतेने आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर पहा आकृतीत सगळ्यात महत्वाचा भाग आहे
गटीवत आणि प्रतिगटीवत संख्या मालिकेप्रमाणेच आकृत्यांची मालिका आणि क्रम ओळखणे याच्या ज्या आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या गटीवत आणि प्रतिगटीवत गटीवत आपल्यासाठी नवीन शब्द असेल हा गटीवत आणि प्रतिगटीवत गटीवत आणि प्रतिगटीवत या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे तेव्हा त्या आकृत्यांचा निष्कर्ष आपल्याला कळता येईल गटीवत म्हणजे साधा आहे घड्याळाच्या दिशेने फिरणारा आपलं तुम्हाला सगळ्यांना घड्याळ माहिती आहे हातातलं घड्याळ असेल किंवा भिंतीवरचं घड्याळ असेल ते घड्याळ ज्या पद्धतीने फिरतं त्याला म्हणायचं गटीवत आणि घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरणं म्हणजे प्रतिगटीवत मग विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या ज्या आकृत्या आहेत त्या गटीवत पद्धतीने फिरतात का त्या आकृत्यामध्ये काही स्टार वजाबाकी काही अशा प्रकारचे चिन्ह वापरले जातात आणि मग चौकोन त्रिकोण यांचा उपयोग त्या आकृतीमध्ये दिलेला असतो आणि तो गटवित पद्धतीने पुढे पुढे येतोय का हे आपण बारकाईने पाहिलं पाहिजे किंवा प्रतिगटीवित म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने ते येतोय का ते आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे या ठिकाणी पहा एक नमुना म्हणून मी या ठिकाणी आज एक उदाहरण याचं घेतोय तुमच्या समोर एक आकृत्यांची मालिका याच्यावरती मी या ठिकाणी शेवटचं उदाहरण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत तर पहा या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात संख्या मालिकेसारखंच आहे विद्यार्थी मित्रांनो हे थोडं वर्तुळ आपल्याला या ठिकाणी कमी पडलेलं आहे पण आणि या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असतं प्रश्नचिन्ह संख्या मालिकेसारखंच आहे पहिल्या जर वर्तुळात आपण पाहिलं तर मध्ये एक रेषा दिसते तुम्हाला त्या रेषेच्या वरती तीन त्रिकोण दिसतात आणि खाली दोन वर्तुळ दिसतात छोटे पुढच्या आकृतीमध्ये काय झाले मग चार त्रिकोण झालेत आणि तीन वर्तुळ झालेत म्हणजे त्रिकोणामध्ये सुद्धा एकने वाढ झालेली आहे आणि वर्तुळामध्ये सुद्धा एकने वाढ झालेली आहे त्याच्या पुढे गेलो आपण तर त्या ठिकाणी देखील एकने वाढ झालेली आहे म्हणजे इथे चार त्रिकोण आहेत तर तिथे पाच त्रिकोण आहेत इथे चार छोटे वर्तुळ तीन छोटे वर्तुळ आहेत आणि खाली चार छोटे वर्तुळ आहेत साहजिकच या आकृतीमध्ये सुद्धा एक त्रिकोण वाढणार आहे आणि एक वर्तुळ वाढणार आहे म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या आकृत्यांची मालिका या घटकावरती विचारले जातात तर पहा विद्यार्थी मित्रांनो काल आणि आज आपण अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे बुद्धिमत्ता स्कोरिंगचा विषय आहे त्याच्यावरती संख्या मालिका आकृत्यांची मालिका याच्यावरती अतिशय बारकाईनं प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात यावरती अभ्यास केलेला आहे तुम्ही सर्वजणांनी याचे फोटो कालपासून काढून घेतले असतील ते वहीमध्ये लिहा तुम्हाला भविष्यात नक्कीच त्या सर्व प्रश्नांचा उपयोग होणार आहे तर मी या ठिकाणी आता पहा जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीनं मला जी तुम्हाला मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक विनंती आहे पालकांना देखील विनंती आहे की पहा आपण खूप वेळ काढून आपले सर्व साधनं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतो तर या ठिकाणी तुम्ही पहा आज मी मार्गदर्शन करत असताना भरपूर अडचणी आल्या लाईट गेली तरीही आम्ही शक्य तेवढ्या प्रयत्नाने आपल्या समोर आपलं या ठिकाणी संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला तसंच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील दररोज चिकाटीनं दररोज ऑनलाईन क्लासला उपस्थित राहत जा कंटाळा करू नका आणि शक्य होईल तेवढं लिहून घेण्याचा प्रयत्न करा फोटो काढण्याचा प्रयत्न करा याचा फायदा भविष्यात आपल्याला होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी होणार आहे तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद
मिशन आरंभ इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शनामध्ये श्री शेरकर सर यांनी क्रम ओळखणे त्यामधील उपघटक आहे संख्या मालिका व आकृत्या हा अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी देखील सहभागी झालेले आहेत त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार आणि आदरणीय शेरकर सरांचे देखील खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.